हॅलो फ्रेंड्स, आज आपण टॉप कटिंग कसं करायचं ते पाहणार आहोत. ज्याचं माप आहे उंची 37 इंच, छाती 40 इंच, कंबर 34 इंच, सीट 44 इंच, बाही उंची 4 इंच, दंडगेर 14 इंच, गळा पुढचा 6 इंच आणि मागचा 8 इंच. सर्वप्रथम आपण हाईट काउंट करून घेऊयात. उंची आहे 37 इंच, तर त्यामध्ये आपल्याला एक्स्ट्रा मिळवायचे आहेत 2 इंच, म्हणजे 37 + 2 इंच 39 इंचावरती या ठिकाणी आपण उंची कट करून घेतलेली आहे. यानंतर आता आपण छातीचं माप घेऊयात आणि गळ्याचं माप घेऊयात. सुरुवातीला आपण गळ्याच्या साईडने सोडणार आहोत 2.25 इंच. इथून पुढे शोल्डर घेणार आहोत 3.5 इंच. आर्म होलसाठी 6 इंचावरती आपण बॉक्स आखून घेऊया आणि इथे आपण छातीचं माप घेणार आहोत. छाती आहे 40 इंच, तर त्याची 1/4 आपल्याला करायचे, म्हणजेच 10 इंच, आणि त्यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा शिवण्यासाठी म्हणून 12 इंचावरती आपल्याला बॉक्स आखून घ्यायचं आहे. त्यानंतर कंबर उंची घ्यायची आहे 14 इंच आणि या इथे कंबरचे आपल्याला माप घ्यायचं आहे. कंबर रुंदी आहे 34 इंच, त्याचा देखील आपल्याला 1/4 करायचा आहे, म्हणजे 8.5 इंच. 8.5 + 2 इंच म्हणजे 10.5 इंचावरती आपल्याला या ठिकाणी मार्किंग करायचं आहे. त्यानंतर शोल्डरचा जो बॉक्स आखला आहे त्या बॉक्सपासून खाली आपण 14 इंचावरती एक मार्किंग करणार आहोत आणि तिथे आपण सीटसाठी माप घेणार आहोत. 44 इंच सीट आहे, तर त्याचं 1/4 करायचं आहे, 11 इंच, आणि त्यामध्ये आपल्याला मिळवायचं आहे 1.5 इंच एक्स्ट्रा, म्हणजे 12.5 इंचावरती आपल्याला इथे मार्किंग करायचं आहे. इथे 12.5 इंच आहे म्हणून खाली आपल्याला 13.5 इंच माप घ्यायचं आहे. आता हे पॉईंट आपण जॉईन करून घेऊयात एकमेकांना. थोडासा कर्व असा करायचा आहे. आता आर्म होलसाठी वळण देऊन घेऊयात. वरच्या बाजूने 1/2 इंच आणि खाली 1 इंच सोडायचं. 2 पॉइंटच्या मध्यभागी आपल्याला एक मार्किंग घ्यायचं, पॉईंट घ्यायचं सेंटर पॉईंट 4.5 इंच. आता या 3 पॉइंटला अनुसरून आपल्याला आर्म होलसाठी वळण द्यायचं आहे. अशा प्रकारे गळ्याची उंची घेऊयात. फ्रंट साईडची आहे 6 इंच, 6 इंचावरती गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण ड्रेस आखून घेतलाय. आता हा आपण कट करून घेऊयात. साईड स्किट घालण्यासाठी आपण इथे कट करून घेतलंय थोडासा, जेणेकरून ते एकसारख्या मापावरती यावं यासाठी. फक्त वरचा पीस आपल्याला कट करून घ्यायचा, कारण हा फक्त फ्रंट साईडचा गळा आहे. खालचा भाग कट करायचा आहे. जे डबल वळण दिसते आपल्याला आर्म होलच, ते आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. हे झाली फ्रंट साइड. आता बॅक साइड चा गळा आखून घेऊया. बॅक साइड चा गळा आहे 8 इंच. 8 इंचावरती आपण या ठिकाणी गळ्याला आकार देऊन घेऊया.
अतिशय सोप्या पद्धतीने आपण ड्रेस कटिंग कसं करायचं ते पाहिलं.